टीम इंडियामध्ये प्रचंड कुरबुरी सुरू असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगते आणि याचं मुख्य कारण ठरलंय कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातले मतभेद. अनिल कुंबळेच्या कामकाजावर कोहलीसह काही सिनियर्स खेळाडू नाराज असल्याचं बोललं जाते. कुंबळे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींबद्दल विराट कोहलीला जाब विचारतोय, त्यामुळे कोहली नाराज असल्याचं समजतंय. कुंबळेचं हे वागणं आता सहन करण्यापलीकडे गेलंय अशा अर्थाचा SMS कोहलीनं BCCIच्या अधिकाऱ्यांना पाठवल्याचं समजतंय. कुंबळेची टीम इंडियाचा कोच म्हणून निवड झाल्यानंतर सुरुवातीपासूनच कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये कुरबुरी सुरू होत्या. खरं तर टीम इंडियाचे कोच म्हणून रवी शास्त्रींच्या नावासाठी विराट कोहलीचा आग्रह होता, पण तो डावलून कुंबळेच्या गळ्यात कोचपदाची माळ पडली. पण आता कोहली आणि कुंबळेमधले मतभेद टोकाला पोचले, त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण देखील गढूळ झाले. चांगल्या क्रिकेट टीमसाठी कॅप्टन आणि कोच या दोघांचे संबंध अतिशय खेळीमेळीचे असणं गरजेचं आहे, पण सध्या टीम इंडियामध्ये हा ताळमेळ दिसत नाही आहे. त्यातच कुंबळेचं मानधन वाढीची मागणी केली आहे. BCCIनं आधीच टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज मागून कुंबळेला संकेत दिल्याचं बोललं जात आहे. आता कोहली आणि कुंबळेमधले मतभेद BCCIच्या सल्लागार समितीवर असलेले सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि VVS लक्ष्मण दूर करतील अशी माहिती सूत्रांकडून कळते. पण महत्त्वाचं म्हणजे या मतभेदाचा परिणाम उद्यापासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर होणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि याच खेळाडूंमधल्या टीम इंडियामधल्या या ज्या कुरबुरी आहेत, घडामोडी आहेत, त्यासंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्यासोबत आहेत. मेघा, कुठेतरी मैदानावर जेव्हा अनिल कुंबळे खेळायचा अतिशय शांत असायचा, आता सध्याचं कॅप्टन विराट कोहली मात्र प्रचंड आक्रमक आहे. दोघांमध्ये मतभेद पहिल्यापासून होते, मात्र आता त्याने टोक घातलेलं आहे. याचा परिणाम कोच बदलू शकतात का? गिरीश, खरं तर BCCIने हेड कोचसाठी अर्ज मागवून एक प्रकारे कोच बदलीचे संकेतच दिलेले आहेत. विराट कोहली आणि कुंबळेमधील मतभेद चॅम्पियन्स ट्रॉफीची मोहीम सुरू होण्यापूर्वीच समोर आलेले आहेत, आणि आता याचा परिणाम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या कामगिरीवर होतो का हे पाहणंही एक महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर अनिल कुंबळे आहे हा जरी शांत असला तरी खूप शिस्तप्रिय आणि जबाबदार असं व्यक्तिमत्व आहे, आणि त्याचमुळे हे टीम इंडियातले म्हणजे कोहली किंवा काही जुने खेळाडू आहेत त्यांना ही शिस्त थोडीशी ते कम्फर्टेबल वाटत नाही आहे. त्यांना ड्रेसिंग रूममध्ये थोडासा तणाव जाणवतो, कारण यापूर्वी रवी शास्त्री आणि विराट कोहलीचं ट्युनिंग खूप चांगलं होतं. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे विचार जुळत होते आणि त्यामुळे त्यांना काम करणं सोपं जात होतं. मात्र कुंबळे हा अतिशय शिस्तप्रिय असा कोच आहे, त्याला थोडीशी अशिस्त काय असेल ती तो खपवून घेत नाही. याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळी चायनामन कुलदीप नायर ज्यावेळी विराट कोहली इंज्युअर होता तेव्हा विराट कोहलीच्या ऐवजी कुलदीप यादवला घ्यावं असं कुंबळेचा आग्रह होता, आणि हे ज्यावेळी विराट कोहलीला कळलं त्यावेळी विराट कोहलीला खूप आश्चर्य वाटलं होतं, आणि त्याच्यानंतर दोघांमधले जे मतभेद आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत. आता अगदी कुंबळेंनी देखील मानधनामध्ये वाढ करावी अशी मागणी केली होती, आणि BCCIला कुंबळेचं हे वागणं देखील पटलं नव्हतं, आणि म्हणूनच BCCIनं हेड कोचसाठी अर्ज मागवून कुंबळेला दूर करण्याची एक प्रकारे संकेत त्याला दिलेला आहे. आता ह्या दोघांमधला जो मतभेद आहे मिटवण्याची जबाबदारी BCCIचे जे सल्लागार समितीवर जे आहेत, गांगुली आहे, सचिन आहे आणि लक्ष्मण आहे, या तिघांवर सोपवलेली आहे. आता हे तिघे जण यातून काय मार्ग काढतात याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. गिरीश, अगदी बरोबर. मेघाचं चांगला खेळ पाहायचा असेल, चांगले रिझल्ट हवे असतील तर कॅप्टन आणि कोच यांच्यामध्ये चांगले सूर असणं गरजेचं आहे, मात्र सध्या तसे सूर हे बिघडलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता कोचला हटवलं जाते का काय, किंवा का कुंबळेंना अभय मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे. मेघा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.